नमस्ते, मीरास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल आंबट गोड तिखट आणि चटपटीत कैरीची चटणी कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत। कैरीची चटणी बनवण्यासाठी आपण येथे एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे। ही कैरी जास्त आंबट नसते, खाण्यासाठी खूप छान लागते। कैरीची चटणी बनवण्यासाठी आपण कैरीचे दोन भाग करून घेतलेले आहेत व थोडेसे ओले खोबरेही आपण येथे घेतलेले आहे। कैरीमधली कोय आपण साईडला काढून घेणार आहोत। कैरीमधली कोय काढून झाली की आपल्याला लगेचच खोबरे व कैरीचे बारीक तुकडे या पद्धतीने करून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे कैरी व खोबऱ्याचे तुकडे केले होते ते याच्यात घालून घेणार आहोत। कैरी व खोबरे याच्यात घालून झाले की याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घातले तरी चालेल। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1/2 चमचे जिरे, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा साखर। ही कैरी जास्त आंबट नसते त्याच्यामुळे मी 1/2 चमचा साखर घातली आहे। तुम्हाला जास्त घालायची असेल तर तुम्ही घातली तरी चालेल। व याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, कोथिंबीरीमुळे कलर छान येतो। तर आपण हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। 4 ते 5 चमचे पाणी घालून आपण हे सर्व छान असे बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता चटणी आपली छान अशी बारीक झालेली आहे। चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर आपण चटणीसाठी फोडणी तयार करून घेणार आहोत। गॅस पेटवून आपण त्याच्यावरती तडका पॅन ठेवणार आहोत। ती फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। आपण आत्ता याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 1 चिमूट हिंग घालणार आहोत। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने। कढीपत्ता घालून झाला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। फोडणी गरम असतानाच आपण कैरीच्या चटणीवरती ओतणार आहोत। फोडणी ओतून झाली की आपल्याला हे सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे। ही चटणी डोसा, उत्तप्पा, भाकरी, चपाती याच्यावर खाण्यासाठी खूप छान लागते। पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा, खाण्यासाठी खूप छान लागते। आंबट गोड व तिखट चटपटीत कैरीची चटणी खाण्यासाठी आपली तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।